नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील पाचवे प्रकरण हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये आपण बघितले की या ठिकाणी ऊर्जा ही आपली अतिशय महत्त्वाची गरज, या ठिकाणी मूलभूत गरज बनलेली आहे, म्हणजे अन्न वस्त्र निवारा यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं ही गरज या ठिकाणी बनलेली आहे आणि ही गरज पूर्ण करत असताना ही ऊर्जा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये पाहिजे, पेट्रोल डिझेल तर आहेच आहे पण या ठिकाणी जास्तीत जास्त ही ऊर्जा आपल्याला विद्युतच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण म्हणजे आपल्या घरामध्ये अगदी सहज आपण बघितलं तर अगदी बरीचशी उपकरणे या ठिकाणी विजेवरती या ठिकाणी चालतात, त्या तुलनेने विचार केला तर आपली प्रवासी उपकरणं किंवा वाहनं वगैरे जी आहेत तीच पेट्रोल डिझेल वरती चालतात, म्हणजे विद्युत ऊर्जा ही अतिशय महत्त्वाची आहे। आणि मग या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती होते कशी, यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जनित्र या ठिकाणी ते टर्बाईन या ठिकाणी फिरणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तनानं या ठिकाणी काय होते विद्युत ऊर्जेची निर्मिती या ठिकाणी होते। मग त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं औष्णिक ऊर्जेवर आधारित दगडी कोळशामध्ये असेल किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं अणुऊर्जा असेल किंवा नैसर्गिक वायूच्या मदतीने या ठिकाणी ही जी विद्युत निर्मिती केली जाते ती खऱ्या अर्थाने हरित ऊर्जा होऊ शकत नाही। याला कारण आहे की या ठिकाणी यामुळे होणारं जे प्रदूषण आहे त्यामुळे आपल्या पुढे अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याशिवाय या ठिकाणी आपण बघतोय हे जे स्त्रोत आहेत ते मर्यादित आहेत, कधी नाही कधी हे संपणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय त्यांना पर्याय काय किंवा या ठिकाणी आपण बघतोय ते भरपूर असते तरी उपयोग नाही, कारण या ठिकाणी आपण बघतोय पर्यावरणावरती त्यांचा होणारा जो घातक परिणाम आहे हे टाळायचं असेल तर पर्यावरणपूरक म्हणजेच कोणतंही प्रदूषण न करता जी विद्युत निर्मिती किंवा ऊर्जा निर्मिती केली जाते तिलाच आपण हरित ऊर्जा म्हणतो। आणि मग असे जे स्त्रोत आहेत त्यांची चर्चा या ठिकाणी करत होतो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा जल म्हणजे पाण्यापासून धरणांच्या ठिकाणी कशा पद्धतीने विद्युत निर्मिती केली जाते याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी पवन ऊर्जा म्हणजे हे जे स्त्रोत आहेत दगडी कोळसा नैसर्गिक वायू किंवा या ठिकाणी अणु ऊर्जांना आपण आतापर्यंत वापरत होतो म्हणून त्यांना पारंपरिक म्हटलं होतं आणि यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं आता जलविद्युत हे सुद्धा पारंपरिक मध्ये येतं, मात्र पवन ऊर्जा जे आतापर्यंत आपण या ठिकाणी वापरलेली नाही तर अपारंपरिक मध्ये या ठिकाणी याचा समावेश होतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो जलविद्युत किंवा पवन ऊर्जेमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही, मात्र याला स्वतःच्या अशा मर्यादा आहेत की या ठिकाणी जलविद्युत निर्मिती करत असताना मोठी धरणं बांधावी लागतात त्यामुळे या ठिकाणी होणारं विस्थापन आहे लोकांचं ही एक समस्या आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अशी धरणं प्रत्येक ठिकाणी आपल्याला बांधता येत नाही, एक ठराविक पद्धतीने या ठिकाणी बांधावी लागतात हेही दुसरी अडचण आहे। त्यानंतर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की जरी या ठिकाणी आपण बघतोय पवन ऊर्जेच्या मदतीने विद्युत निर्मिती आपण करत असलो तर त्याला मर्यादा काय की वारे काय वर्षभर या ठिकाणी वाहत नाही, ठराविक ठिकाणीच या ठिकाणी आपण बघतोय जास्त काळ जिथं वार असतो तिथंच याची आपण निर्मिती या ठिकाणी करू शकतो, म्हणजे या काही मर्यादा या ठिकाणी आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्याला आजही या असणाऱ्या जे प्रदूषण करणारे स्त्रोत आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी अवलंबून या ठिकाणी राहावं लागतंय, म्हणजे खऱ्या अर्थानं हरित ऊर्जेच्या दृष्टीने आपली प्रगती या ठिकाणी होत नाही। पण याला शेवटचा पर्याय आहे जो या ठिकाणी अमर्यादित आहे, असा एक या ठिकाणी स्त्रोत असे एक या ठिकाणी ऊर्जाचं असणारं या ठिकाणी भांडार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय ज्यामुळे अख्ख्या पूर्ण पृथ्वीला या ठिकाणी ऊर्जा मिळते। असा जो सूर्य आहे या सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही मात्र अमर्यादित आहे आणि म्हणून सौर ऊर्जेवर हिचा वापर करून या ठिकाणी आपण जर बघितलं सौर ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती
जी का ही ऊर्जा अपना लाइट के लिए पृथ्वीवर्ती बगाड़ देते थी फक्ता नहीं फक्ता सूर्य मुड़ा है आणि त्यामुळे आसासनारा जो सूर्य है या सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आपल्याला अगणित प्रचंड अशी ऊर्जा या ठिकाणी या सूर्यापासून आपल्याला मिळते। तर आपण विचार थोडासा या ठिकाणी केला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी सूर्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते। तर एका दिवसाची जर ऊर्जा आपण या ठिकाणी वापरली तर पूर्ण वर्षभर या ठिकाणी ऊर्जा आपल्याला मिळेल एवढी प्रचंड ऊर्जा सूर्यापासून आपल्याला मिळत असते। म्हणजे अशा पद्धतीने हा असणारा फार मोठा असणारा जो स्त्रोत आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आणि सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं मग सौर ऊर्जेचा वापर या ठिकाणी आपल्याला कसा करता येतो तर याच्यासाठी जे काम करतात त्यांना सौर विद्युत घट असं म्हटलं जातं, सोलार फोटोव्होल्टाईक सेल। ज्याला सोलार पॅनल्स आपण म्हणतो तर त्याच्या मदतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर विद्युत निर्मिती या ठिकाणी आपल्याला करता येते। आतापर्यंत आपण या ठिकाणी बघितलं की विद्युत निर्मितीसाठी या ठिकाणी चुंबकीय प्रवर्तन हा पर्याय होता पण सौर विद्युत निर्मिती गटामध्ये चुंबकीय प्रवर्तन विद्युत निर्मिती होत नाही। तर या ठिकाणी आपण बघतोय इथं विद्युत निर्मिती होते ती फोटोव्होल्टाईक परिणाम। फोटोव्होल्टाईक परिणाम म्हणजे काय की या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय सिलिकॉन सारखा जो अर्धवाहक आहे त्याच्यातले असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्वतःभोवती कंप पावतात आणि याच्यामधून या ठिकाणी विद्युत निर्मिती या ठिकाणी होते। म्हणजे सरळपणे या ठिकाणी सूर्याच्या सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण हे विद्युत ऊर्जेमध्ये निर्माण करण्याची ताकद या ठिकाणी आपण बघतोय या फोटोव्होल्टाईक परिणामाच्या द्वारे इथं साधली जाते। आणि ही ऊर्जा या ठिकाणी आपण जर बघितलं तर दिष्ट आपण जी विद्युत ऊर्जा वापरतो ती दोन प्रकारची असते, एक दिष्ट म्हणजे एकाच दिशेने वाहणारी आणि दुसरी आहे प्रत्यावर्ती जी आपल्याकडे येते आणि परत जाते। आपल्या घरामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं जी आपण वापरतो ती प्रत्यावर्ती विद्युतधारा आहे आणि तिच्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय दोन वायरचा वापर बऱ्याचपैकी या ठिकाणी होतो कारण एकामधून ती विद्युतधारा आपल्या उत्पन्नाकडे येत असते आणि लगेच या ठिकाणी परत पण या ठिकाणी जात असते मिनिटाला 50 वेळा अशा पद्धतीने होतं लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर विचार केला तर दिष्ट आणि प्रत्यावर्ती, दिष्ट म्हणजे एकाच दिशेने या ठिकाणी जाणारी जी बॅटऱ्या वगैरे आहेत बॅटरीज वगैरे या ठिकाणी सेल घट यांच्यामध्ये साठवली जाणारी विद्युतधारा ही म्हणजे ही साठवता येते दिष्ट प्रकारची असते। तर या ठिकाणी प्रत्यावर्ती विद्युत धारा ज्याच्यावरती या ठिकाणी बऱ्यापैकी उपकरण म्हणजे जास्तीत जास्त उपकरण याच्यावरतीच या ठिकाणी चालतात। डायरेक्ट आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या विजेला या ठिकाणी जोडतो म्हणजे ही प्रत्यावर्ती विद्युत धारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आता अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं की फोटोव्होल्टाईक परिणाम साधून अर्धवाहक सिलिकॉनच्या मदतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हे जे असणारे सेल आहेत घट आहेत सौर विद्युत घटांची निर्मिती या ठिकाणी केली जाते आणि या सिलिकॉनच्या एका चौरस सेंटीमीटर बघा एक चौरस सेंटीमीटर क्षेत्रावरती या ठिकाणी आपल्याला 30 मिली एम्पियर एवढी विद्युत धारा आणि 0.5 व्होल्ट एवढं विभवांतर या ठिकाणी मिळतं। म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं एका सौर घटाचं क्षेत्रफळ जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 100 सेंटीमीटर वर्ग असेल म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर सगळीकडून या ठिकाणी असेल कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आणि चारही बाजूने या ठिकाणी आपण जर बघितलं 1 मीटर म्हणजे 1 मीटर सगळीकडून या ठिकाणी असेल अशा पद्धतीचं जो घट आहे त्याच्यापासून आपल्याला जी विद्युत धारा या ठिकाणी मिळते ती 30 एम्पियर बघा
एका मिली अँपिअर मध्ये साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1000 मिली अँपिअरचा 1 अँपिअर बनतो आणि म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं 3 अँपिअर 1 मीटर बाय 1 मीटर मध्ये आपल्याला मिळते आणि विभवांतर या ठिकाणी मिळतो 0.5 विभवांतर मिळतं 0.5 व्होल्ट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं आता मग 0.5 व्होल्ट विभवांतरावर आपण जर बघितलं तर आपली उपकरण या ठिकाणी साधारणपणे जास्त चालत नाही कारण आपण जो छोटा सेल घड्याळामधला घेतो त्याच्यामध्ये जे विभवांतर असतं ते 1.5 असतं. मग त्याच्यावरती ती काही उपकरणं या ठिकाणी चालतात. मग या ठिकाणी आपण बघतो इतर मोठमोठी उपकरणं काही 12 व्होल्ट किंवा इतर बरंच या ठिकाणी त्याच्यामध्ये व्होल्टेजचं डिफरंट विभवांतराचा फरक या ठिकाणी असतो आणि मग इथं मग ही विद्युत धारा कशी वापर जाणार तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा. तर हे असणारे या ठिकाणी आपण बघतोय सौर घट आहेत एका पुढे एक जर आपण जोडले तर त्याच्यामधून मिळणारं जे विभवांतर आहे त्यांची काय होते हो बेरीज होते. म्हणजे 0.5 व्होल्ट असेल तर 0.5 आणि 0.5 म्हणजे 1 व्होल्ट म्हणजे आपल्या सेलमध्ये असणारी ऊर्जा मिळवायची असेल तर 3 अशा पद्धतीचे असणारे या ठिकाणी सौर विद्युत घट म्हणजे हे पॅनल्स या ठिकाणी एकापुढे एक जोडायला पाहिजे आणि अशी मांडणी याला काय म्हटलं होतं एकसर जोडणी. पुस्तकामध्ये इथं आपल्याला या ठिकाणी दाखवलेली एकसर जोडणी एकापुढे एक कशा पद्धतीने केली जाते. इकडं या ठिकाणी ऋण टोक आहे ऋण टोकाला या ठिकाणी आपण जर बघितलं तर ऋण टोक आणि दुसऱ्या बाजूला हे धन टोक आहे अशा पद्धतीने ही या ठिकाणी मांडणी एकसर एकापुढे एक या ठिकाणी केली जाते ज्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय मिळतं तर भरपूर विभवांतर या ठिकाणी मिळतं. आता हे विभवांतराच्या बाबतीमध्ये झालं जर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये जर विद्युतधारा या ठिकाणी मिळवायची असेल तर ही जी मांडणी आहे ती कशी करावी लागते व समांतर करावी लागते बघा. म्हणजे या ठिकाणी एकसर जोडणी केली तर आपल्याला काय मिळतं विभवांतर मिळतं भरपूर आणि या ठिकाणी समांतर जोडणी केली तर आपल्याला विद्युतधारा या ठिकाणी भरपूर मिळते. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय एकापुढे एक असे दोन केले तर या ठिकाणी 0.5 आणि 0.5 व्होल्ट अशा पद्धतीनं काय मिळणार आहे तर या ठिकाणी 1 व्होल्ट एवढं विभवांतर मिळणार आहे पण विद्युतधारा या ठिकाणी जेवढी आहे तेवढीच या ठिकाणी मिळते. म्हणजे समजा या ठिकाणी याच्यातून 1 मीटरचा या ठिकाणी आपण बघतोय हा असेल तर या ठिकाणी 3 अँपिअर एवढीच विद्युतधारा या ठिकाणी मिळणार आहे. 2 असणारे सेल आहेत 2 घट आहेत म्हणून या ठिकाणी 3 2 6 मिळणार नाही. मग 3 2 6 कुठे मिळेल तर इथं मिळेल. मात्र इथं विभवांतर किती असणार आहे 0.5 असणार आहे लक्षात आहे बघा. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय आपणाला विभवांतर वाढवायचं असेल तर एकसर जोडणी करायला पाहिजे एकापुढे एक. म्हणजे या ठिकाणी आपणाला या ठिकाणी 5 व्होल्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 10 एकापुढे 1 म्हणजे इथं 1 त्याच्यापुढे 1 अशा पद्धतीने 10 जोडले तर आपल्याला काय मिळणार आहे 5 व्होल्ट एवढं विभवांतर मिळणार आहे. आणि आपल्याला या ठिकाणी इथं जर या ठिकाणी विद्युतधारा समजा आपल्याला या ठिकाणी आपल्याला ही विद्युतधारा या ठिकाणी आपण जर बघितलं तर समजा 15 अँपिअर मिळवायचे तर अशा पद्धतीने एकाखाली एक असे 5 या ठिकाणी जोडावे लागतील. तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं योग्य मांडणी करून पाहिजे तेवढं विभवांतर आणि पाहिजे तेवढी विद्युतधारा आपण या ठिकाणी इथं करू शकतो आणि अशा पद्धतीने एकापुढे एक पाहिजे तेवढे या ठिकाणी समांतर आणि पाहिजे तेवढे एकसर जोडणी या ठिकाणी आपण करून असा सोलार पॅनल या ठिकाणी बनवला जातो लक्षात घ्या. आणि सोलार पॅनल बनवून या ठिकाणी पाहिजे तेवढी विद्युतधारा पाहिजे तेवढं विभवांतर या ठिकाणी मिळवलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे सौर पॅनल एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर या ठिकाणी मिळवलं जातं. आता समजा या ठिकाणी एकसर जोडणी केली आपण तर त्याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं. काय केलं म्हटलं जातं एकसर जोडणी केली तर त्याला काय म्हटलं जातं स्ट्रिंग असं म्हटलं जातं. इथं दिसतं या ठिकाणी एकसर जोडी केलेली
तर स्ट्रिंग एकसर एकानंतर एक अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितले एकसर जोडणी बघा कशी आहे, तर इथं अशा पद्धतीने या ठिकाणी सौर गट एकसर गटांची जोडणी याला स्ट्रिंग जोडणी असं म्हटलं जातं, आणि असे एकसर जोडलेले अनेक स्ट्रिंग एकत्र जोडले समांतर पद्धतीने तर त्याला काय म्हटलं जातं, सौर ॲरे असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने योग्य मांडणी करून आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर विद्युतधारा या ठिकाणी मिळवू शकतो। आता मिळालेली जी विद्युतधारा आहे ती आपण बघतोय काय सांगितलेले डीसी प्रकारची, आणि डीसीची एसी कशी करायला पाहिजे, जसं आपण आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टर काय करतो आलेली विद्युतधारा एसी असते आणि तो काय करतो डीसी मध्ये रूपांतर करून बॅटरीमध्ये साठवतो, लाईट गेल्यानंतर बॅटरी मधली जी विद्युत वीज आहे ती परत एसी केली जाते, कारण डीसी वरती आपली उपकरण चालत नाही एसी वर चालतात, म्हणून परत उलटी या ठिकाणी ती एसी केली जाते आणि परत वापरली जाते। अशाच पद्धतीने या ठिकाणी इन्व्हर्टरचा वापर करायचा आहे, सूर्यप्रकाश डीसी मध्ये साठवला तर त्या ठिकाणी इन्व्हर्टर काय करणार आहे त्याचं एसी मध्ये रूपांतरण करणार आहे, आणि अशा पद्धतीने सोलार ॲरे कितीतरी मोठे या ठिकाणी आपण बघतोय इथं केलेले आपल्याला बघायला मिळतात। आपल्या इथं मंगळवेढ्याजवळ अशा पद्धतीनं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अगदी आपल्या इथं जे विद्युत इथं या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्याजवळ या ठिकाणी सार्वजनिक पाण्याची टाकी आहे मोठी, तिच्या पाठीमागे या ठिकाणी विद्युतचं ऑफिस आहे, तर तिथं या ठिकाणी आपण बघतो अशा पद्धतीनं हे एक असणारं सौर विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी आहे। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं किंवा अगदी शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी किंवा काही लोकांनी घरावरती अशा पद्धतीने या ठिकाणी हे सोलार पॅनल बसवून या ठिकाणी आपली विजेची गरज भागवलेली आहे, किंवा शासनाचं धोरण असं आहे की शेतकऱ्याला कधीही रात्री अपरात्री या ठिकाणी विजेसाठी जावं लागू नये मोटर चालू करण्यासाठी, म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं जिथं वीज पोचलेली नाही तिथं अगोदर या ठिकाणी अशा पद्धतीनं हे सोलार पॅनल या ठिकाणी शासन 90% सबसिडीवरती या ठिकाणी देत आहे। म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं 3 लाखाची या ठिकाणी आपण बघतो सोलार पॅनल घ्यायचे असेल तर शेतकऱ्याला फक्त 30,000 या ठिकाणी भरायचे आहेत, यावरून आपल्या लक्षात येतं की शासन सुद्धा या ठिकाणी या असणाऱ्या याच्यामध्ये आग्रही आहे, कारण या सौर ऊर्जा वापरामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे ती या ठिकाणी हे जे असणारे सौर विद्युत घट आहेत त्यांची किंमत, कारण ही सिलिकॉन सारख्या अर्धवाहकापासून या ठिकाणी मिळतात आणि सिलिकॉन अर्धवाहक या ठिकाणी त्याची किंमत जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं आणखी काही पर्यायी या ठिकाणी जर मटेरियल मिळालं तर त्याच्यापासून जर या ठिकाणी स्वस्तात या ठिकाणी अशा पद्धतीचे सौर विद्युत घट आपण तयार केले तर आपण जर बघितलं तर आपल्याला जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर या ठिकाणी करता येईल। याला आणखी एक मर्यादा आहे, फक्त सूर्यप्रकाश असतानाच हे काम करतात, सूर्यप्रकाश नसताना या ठिकाणी हे काम करू शकत नाही, त्यामुळे भारतासारख्या प्रचंड सूर्यप्रकाश असणाऱ्या देशामध्ये याचा वापर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करता येऊ शकतो। आता सौर विद्युत घट हा एक सौर ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती प्रकल्पाचा भाग आहे, दुसरा आहे सौर औष्णिक विद्युत केंद्र। सौर औष्णिक विद्युत केंद्र निर्मिती केंद्र, आता या ठिकाणी आपण जर बघितलं हे काय, मग जसं आपण या ठिकाणी सौर ऊर्जा विद्युत ऊर्जेसाठी या ठिकाणी या अगोदरच्या प्रकारामध्ये बघितलं होतं की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ते टर्बाईन फिरवणं या ठिकाणी महत्वाचं आहे, कारण विद्युत चुंबकीय प्रवर्तन त्या ठिकाणी होईल, तर याच पद्धतीचा वापर सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये या ठिकाणी केला जातो। म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा उष्णता आहे त्या उष्णतेच्या मदतीने या ठिकाणी काय केलं जातं बघा, याचा आराखडा जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं या ठिकाणी सौर संग्राहक या ठिकाणी आपण बघतो परावर्तक या ठिकाणी मिळवले जातील, जास्तीत जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये सूर्यप्रकाशाचं परावर्तन कसं होईल अशा पद्धतीचे परावर्तक बसवले जातात, वर अतिशय छोटी अशी बारीक नळी या ठिकाणी आपण जर बघितलं इथं दाखवलेलं आहे बघा, ही असते
याच्यावरती सगळे सूर्यप्रकाश सगळ्या बाजूने केंद्रित होईल. काळा रंग या ठिकाणी याला दिला जातो की जेणेकरून या ठिकाणी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश या ठिकाणी त्या असणाऱ्या नळीकडून शोषला जाईल. तांब्याच्या नळ्या वगैरे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे काम करू शकतात आणि अशा छोट्या छोट्या नळ्यामधून या ठिकाणी जेव्हा हे पाणी या ठिकाणी जातं तेव्हा या ठिकाणी ह्या पाण्याला उष्णता एकत्र झाल्यामुळं जसं आपण बघतो या ठिकाणी सूर्यप्रकाशामध्ये एखादी छोटीशी असणारी या ठिकाणी आपण बघितलं असेल की जो दुर्बीण आहे कंपासामध्ये मिळते बघा तिच्या मदतीनं आपण काय पेटवतो कागद पेटवतो म्हणजे तिथं उष्णता आपण काय केलेलं हो एकत्र केलेले आणि हाच परिणाम इथं या ठिकाणी मिळवायचा. इथं प्रचंड उष्णता या ठिकाणी मिळते त्यामुळं पाणी तापत तापत अगदी पाण्याची वाफ होते आणि ही वाफ या ठिकाणी काय करायची हो अशा पद्धतीने इकडं या ठिकाणी टर्बाईनवरती या ठिकाणी सोडायच्या वेगानं टर्बाईन फिरेल वेगानं आणि टर्बाईन फिरलं की या ठिकाणी जनित्रामध्ये विद्युत निर्मिती होईल जी पॉवर ग्रीडला इकडे या ठिकाणी जोडली जाईल आणि अशा पद्धतीने विजेची निर्मिती झाल्यानंतर जी वाफ या ठिकाणी आहे पुढं आलेली ती इथं या ठिकाणी कंडेन्सर म्हणजे संगणक हा संगणन कक्ष जो आहे कुलिंग टावर ज्याला म्हटलं जातं तर याच्या मदतीने या ठिकाणी इथं थंड पाणी वगैरे असतं ज्यामध्ये या ठिकाणी वाफेचं परत पाण्यामध्ये रूपांतर होईल. राहिलेली वाफ गरम वाफ या ठिकाणी हवेमध्ये सोडली जाईल. थंड झालेलं या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे वाफेचं जे पाणी झालेलं आहे परत एकदा या ठिकाणी इथं वापरलं जाईल आणि अशा पद्धतीनं कारण हे थोडंसं गरम असणार आहे आणि त्याचा परत या ठिकाणी वापर होऊन लवकरात लवकर वाफ होऊन या ठिकाणी परत परत या ठिकाणी टर्बाईन फिरवून जास्तीत जास्त विद्युत निर्मिती या ठिकाणी या पद्धतीने केली जाते. म्हणजे बघा या दोन्ही पद्धतीनं फोटोवोल्टाईक परिणाम आणि औष्णिक विद्युत निर्मिती या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी सूर्यापासून या ठिकाणी आपल्याला वीज निर्मिती करता येते. पण तिला या ठिकाणी आपण बघतोय जी सगळ्यात मोठी अडचण आहे ही सौर ऊर्जा या ठिकाणी आपण बघतोय आपण अगदी एका दिवसामध्ये पूर्ण वर्षाची ऊर्जा या ठिकाणी मिळवू शकतो पण साठवणे ती गोळा करणे ही सगळ्यात मोठी समस्या सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आहे आणि संशोधन करून या ठिकाणी याच्यावरती आपण उत्तर मिळवू शकतो आणि याला जर उत्तर मिळालं तर आपण खऱ्या अर्थानं हरित ऊर्जेच्या दिशेने या ठिकाणी फार मोठं पाऊल या ठिकाणी टाकू शकतो. तर आपल्या लक्षात आलं असेल की हरित ऊर्जेच्या दिशेने जायचं असेल तर हे अपारंपरिक आणि औष्णिक विद्युत निर्मितीचं या ठिकाणी आपण बघतोय सौर विद्युतचा जास्तीत जास्त आपण परिणाम या ठिकाणी किंवा वापर या ठिकाणी केला पाहिजे. अगदी जगाचा या ठिकाणी एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे की जगामध्ये कोणता देश या ठिकाणी कोणत्या पद्धतीने या ठिकाणी विद्युत निर्मिती या ठिकाणी करतो कोळशामार्फत या ठिकाणी जगामध्ये 41% इतर देश करतात. भारतामध्ये सर्वात जास्त 60% आहे. बघा प्रदूषण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नैसर्गिक वायू कमी प्रमाणामध्ये प्रदूषण होतं जगामध्ये ते 22 आहे भारतामध्ये फक्त 8 आहे. जलविद्युत निर्मिती या ठिकाणी जगामध्ये 16% भारत 14% म्हणजे आणखी जगाच्या पाठीमागूच आहे. अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये जगचं 11% आहे भारत मात्र 2%. पेट्रोलियमच्या बाबतीमध्ये जग 4% भारत त्याच्याही पाठीमागं आहे. त्यानंतर या ठिकाणी नूतनीकरणीय खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरित ऊर्जा जी आहे पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा याच्यामध्ये मात्र भारतानं आघाडी घेतलेली आपणाला बघायला मिळते. इथं जगामध्ये 6% आहे मात्र जगाच्या तुलनेत 15.7% आणि हे प्रमाण या ठिकाणी वाढवण्याचं काम आपल्या देशामध्ये हाती घेण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या म्हणजे भविष्यामध्ये आणखी या ठिकाणी आपण बघतो याच्यामध्ये वाढ होऊ शकते. तर खऱ्या अर्थानं आपण हरित ऊर्जेच्या दिशेने या ठिकाणी जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हरित ऊर्जा ही या ठिकाणी आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे. इथंच हे प्रकरण संपतं आहे. याची प्रश्नोत्तरं स्वाध्याय व्यवस्थित लिहायचं आहे. काय अडचण असतील तर मला फोन करायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबतो आहे. प्रकरण संपलेलं.